सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओ मध्ये आपण एक महत्त्वपूर्वक इन्फॉर्मेशन घेणार आहे. ते इन्फॉर्मेशन म्हणजे काय, सध्या पाहिलं असता आपला आजच्या डेट पासून म्हणजे 7/8/2024 पासून बी फार्मसीच्या रजिस्ट्रेशन प्रोसेसला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. तर या रजिस्ट्रेशन बद्दल कसं करायचं आहे, इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत याबद्दल माहिती घेऊ, आणि यानंतर या फॉर्म भरत असताना आपल्याला कोणकोणते ओरिजिनल डॉक्युमेंट्स लागणार आहेत याबद्दल सुद्धा आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. ठीक आहे, तर पाहिलं असता महा सीईटी सेल या महा सीईटी सेलवरती आपल्याला आपला जोही बी फार्मसी आणि फार्माडी या प्रोसेसचं आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यासाठी आपल्याला जे गव्हर्नमेंटच्या इम्पॉर्टंट डेट्स आहेत, या इम्पॉर्टंट डेट्सचं जर आपण पाहिलं असता रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरुवात झाली 7/8/2024 पासून रजिस्ट्रेशन आपल्याला करता येणार आहे 14/8/2024 पर्यंत. हे आहे टेंटेटिव्ह डेट. या 14 तारखेमध्ये डेफिनेटली पुढचे 6 दिवस या ठिकाणी वाढ होणार आहे. कारण का, अदर ज्या प्रोसेसचा आपण विचार करतो त्या प्रोसेस अकॉर्डिंग याही प्रोसेसमध्ये शेवटला जिथं स्टार दिले त्या ठिकाणी डेफिनेटली डेट या वाढणार आहे, त्याच्यासाठी दिलं आहे. तर यानंतर ज्या विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन कन्फर्म झाले अशा विद्यार्थ्याला 8/8 ते 16/8 पर्यंत या ठिकाणी व्हेरिफिकेशन करता येणार आहे. जेही विद्यार्थी या ठिकाणी फिजिकल व्हेरिफिकेशन घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांना 16 तारखेपर्यंत आपला फॉर्म व्हेरीफाय करता येणार आहे. जे विद्यार्थी ऑनलाईन स्क्रुटिनी घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमातून या ठिकाणी फॉर्म आपल्याला व्हेरीफाय करून घेता येणार आहे. मग सध्या ज्यावेळेस इंजिनिअरिंग प्रोसेसमध्ये व्हेरिफिकेशन स्टेप होत्या किंवा एमबीए साठी आम्ही पाहिल्या या स्टेपमध्ये असं निदर्शनात आलं की ऑनलाईन व्हेरिफिकेशनसाठी जवळपास 3 ते 4 दिवस या एवढा वेळ लागत आहे. पण तेच जर फिजिकल व्हेरिफिकेशन असेल ते आपलं जवळपास 20 ते 30 मिनिटात त्या ठिकाणी झालेलं दिसून आलं आहे. त्या अनुषंगाने आपल्याला जेही मोड कन्व्हिनियन्स आहे या कन्व्हिनियन्स मोडचा आपण विचार करून आपलं व्हेरिफिकेशन करून घेऊ शकतात. त्यानंतर जेवढेही विद्यार्थ्यांचे या ठिकाणी फॉर्म फिल झालाय अशा रजिस्टर्ड कॅन्डिडेटची मेरिट लिस्ट लागणार आहे 19 तारखेला. हे असेल आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, आणि त्यानंतर 24 तारखेला आपली फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. यामध्ये विद्यार्थी पालकांना एक प्रश्न पडलाय की आपल्याला रजिस्ट्रेशन मध्ये चॉईस फिलिंग करायची आहे का. लक्षात घ्या, रजिस्ट्रेशन प्रोसेस मध्ये फक्त आणि फक्त आपलं नाव नोंदणी करायचं आहे आणि आपल्या ओरिजिनल डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करायचं आहे. सध्याच्या परिस्थितीला आपल्याला कुठल्याच कॉलेजची चॉईस फिलिंग करायची नाही. लक्षात आलं, यामध्ये कुठल्याच कॉलेजची आपल्याला चॉईस फिलिंग सध्याच्या परिस्थितीला काही करायची आवश्यकता नाहीये. चॉईस फिलिंगच्या जे डेट्स आहेत या डेट्स अजून डिक्लेअर नाहीयेत. या डेट डिक्लेअर कधी होतील, ज्याही वेळेस आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर आपल्या चॉईस फिलिंगच्या या ठिकाणी डेट्स येत आहेत. त्यामुळं विद्यार्थी पालकांचं कन्फ्युजन मी क्लिअर करणार आहे. सध्या आपल्याला 7 तारखेपासून 14 तारखेपर्यंत फक्त आणि फक्त रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एवढीच प्रोसेस करून घ्यायची आहे. पुढील प्रोसेसचा शेड्यूल येईल, शेड्यूल आल्यानंतर आपण त्याबद्दल डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, मोड तुम्हाला सांगितले फिजिकल आणि ऑनलाईन व्हेरिफिकेशन, हे दोन आपले व्हेरिफिकेशन मोड असेल. याच्यात ज्याही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी किंवा ज्याही विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरणार आहेत अशा विद्यार्थ्याला एकंदरीत कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आता यामध्ये पाहिलं असता सर्व विद्यार्थ्यांना लागणार, आपण याच्यामध्ये 3 सेक्शन केले आहेत. सर्व विद्यार्थ्याला कुठले डॉक्युमेंट्स लागतील, ईडब्ल्यूएस प्रवर्गातल्या विद्यार्थ्याला कुठले लागतील, एससी एसटी साठी कुठले लागतील, ओबीसी साठी कुठले लागतील, आणि डिफेन्स आणि पीडब्ल्यूडी आणि ऑर्फॅनसाठी कुठले लागतील. तर लक्षात घ्या, ऑल स्टुडंट साठी लागणारे 10वीचा मार्कशीट, लक्षात घ्या 10वीचा ओरिजिनल मार्कशीट, सोबतच 12वीचा ओरिजिनल मार्कशीट, त्यानंतर 12वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट, लिव्हिंग सर्टिफिकेटला ऑप्शन आहे नॅशनॅलिटी. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला ऍडमिट कार्ड ऑफ MST CET लागणार आहे. त्यानंतर आपल्याला MST CET चा मार्कशीट लागणार आहे. यानंतर आपल्याला नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे. या व्यतिरिक्त आपल्याला पासपोर्ट साईज फोटो आणि सिग्नेचर सुद्धा लागणार आहे. त्याखाली आपण पाहिलं असता इन्कम सर्टिफिकेट, लक्षात घ्या इन्कम सर्टिफिकेट कुठल्या केसमध्ये लागेल, जर आपल्याला TFWS मधून ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे. जर आपल्याला TFWS मधून ऍडमिशन घ्यायचं नसेल तर आपल्याला इन्कम सर्टिफिकेट लागणार, म्हणजे इन्कम सर्टिफिकेट कंपल्सरी लागणार आहे. जर TFWS असेल तर 8 लाखाच्या आजचं उत्पन्न लागेल, जर नो असेल तर काही आवश्यकता नाहीये.
आणि ज्या विद्यार्थ्याच्या पालकाची उत्पन्न मर्यादा 8 लाखापेक्षा जास्त असेल अशा विद्यार्थी आणि पालकांना TFWSचा फायदा घेता येणार नाही. हे पण तेवढंच एक महत्वाचं रिझन आहे. आणि इन केस एखाद्या विद्यार्थ्याचा बी फार्मसीला ऍडमिशन घ्यायचंय पण गॅप आहे, म्हणजे त्याचं बोर्ड एक्झामिनेशन 2023 मध्ये झालंय, तर अशा विद्यार्थ्याला गॅप सर्टिफिकेट लागणार आहे. पण हे गॅप सर्टिफिकेट केव्हा लागेल आपल्याला? ऍट द टाइम ऑफ ऍडमिशनच्या वेळेस आपल्याला सर्टिफिकेट लागणार आहे. यानंतर महत्वाचं आहे की बरेच असे विद्यार्थी आहेत की त्या विद्यार्थ्यांनी MSTCET एक्झाम दिली नाहीये पण विद्यार्थ्यांनी नीट एक्झाम दिली आहे. जरी आपण या ठिकाणी नीट एक्झाम दिली असेल आणि आपल्याला फार्मसी प्रोसेस मध्ये या ठिकाणी यायचं असेल तर आपल्याला नीट एक्झामिनेशन थ्रू सुद्धा आपण या प्रोसेस मध्ये येऊ शकतात. मग जे विद्यार्थी या ठिकाणी नीट वर अप्लाय करणार आहेत अशा विद्यार्थ्यांना नीट मार्कशीट आणि नीटचा या ठिकाणी ऍडमिट कार्ड लागणार आहे. लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस काही विद्यार्थ्यांना माहिती अभावी चांगले मार्क्स असून सुद्धा चांगले कॉलेज मिळवता येत नाही. रिझन काय? एक प्रॉपर माहिती आपल्याला मिळत नाही. याच अनुषंगाने आपण दरवर्षी स्टुडंट हेल्पलाईन सेंटरवरती प्रोसेसच्या स्टार्टपासून जोपर्यंत पूर्ण प्रोसेस संपत नाही ते पूर्ण इन्फॉर्मेशन आपण विद्यार्थ्यांना देत असतो. यामुळं जे काही विद्यार्थी पेड काउन्सिलिंगसाठी आहेत अशाही विद्यार्थ्याला यामध्ये फायदा होतो. पण जे विद्यार्थी पेड काउन्सिलिंग घेऊ शकत नाहीत अशाही विद्यार्थ्याला आपण जेवढी इन्फॉर्मेशन पॉसिबल आहे तेवढं आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत असतो. 100% पॉसिबल होत नाही नॉन पेडला, पण जेवढाही आपल्याला या ठिकाणी वेळ भेटतो त्या वेळेअनुसार त्या अनुषंगाने आपण इन्फॉर्मेशन द्यायचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो. ठीक आहे, तर विद्यार्थ्याला विनंती आहे, जे विद्यार्थी या ठिकाणी नवीन आहेत आपल्या चॅनलवरती ते विद्यार्थी चॅनलला सबस्क्राईब करू शकतात. आणि खरंच जे विद्यार्थी गरजू आहेत अशा विद्यार्थ्यापर्यंत पण हा व्हिडिओ जर शेअर केला तर कदाचित एखाद्या गरजू विद्यार्थ्याला या ठिकाणी फायदा होऊ शकतो. ठीक आहे, नेक्स्ट आपण या ठिकाणी पाहू शकतो जे विद्यार्थी EWS प्रवर्गात नाहीत अशा विद्यार्थ्यांना 31 मार्च 2025 पर्यंत व्हॅलिड असणारं EWS सर्टिफिकेट द्यायचं आहे. जे विद्यार्थी SC ST प्रवर्गात नाहीत अशा विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आपल्याला द्यायचं आहे. आणि हे ऑल सर्टिफिकेट आपल्याला ओरिजिनलच लागणार आहेत. ऑनलाईन प्रिंट फक्त स्वीकारली जाईल CET ची मार्कशीट आणि नीटच्या मार्कशीटची, बाकीचे जेही या ठिकाणी कॉपीज आहेत त्या सर्व ओरिजिनलच लागणार आहेत. या व्यतिरिक्त जे विद्यार्थी OBC SBC VJNT NT1 NT2 NT3 या प्रवर्गात नाहीत अशा विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागणार आहे. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटवरची आपली व्हॅलिडिटी 31 मार्च 2025 पर्यंत असणं गरजेचं आहे. यानंतर बरेच असे विद्यार्थी आहेत की ते या ठिकाणी डिफेन्स प्रवर्गात नाहीत, तरी अशा विद्यार्थ्यांना आपल्याला प्रोफॉर्मासी त्याच्यामध्ये आपलं मेन्शन असणं गरजेचं आहे की ऍक्टिव्ह आहेत, रिटायर आहेत की या ठिकाणी मायग्रेट आहेत. जेही आपले या ठिकाणी डिफेन्स आहे सर्टिफिकेट या ठिकाणी आपल्याला देणं गरजेचं आहे. मी मायग्रेंट म्हणलं ट्रान्सफर सर्टिफिकेट आपल्याला देणं आवश्यक आहे. त्यानंतर PWD जे काही विद्यार्थी फिजिकली हँडिकॅप आहेत म्हणजे दिव्यांग आहेत या विद्यार्थ्यांना PWD सर्टिफिकेट द्यावं लागेल. यानंतर एक ऑर्फॅनचाही कोटा आहे, ते ऑर्फॅन सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला जर असेल गरज तर द्यावं लागेल. कंपल्सरी आपल्याला पहिले 13 डॉक्युमेंट्स लागतील. इनकेस आपल्याला पहिले 13 मधनं जर आपला कुठला कॅटेगरी प्रवर्ग असेल तर खालचे डॉक्युमेंट्स लागतील. या अनुषंगाने आपल्याला पूर्ण फॉर्म भरावा लागेल. महत्वाची आणखी एक गोष्ट आहे, बरेच असे विद्यार्थी आहेत त्यांनी BC एक्झाम दिली आहे MSTCET आणि दुसरी आहे आपली या ठिकाणी नीट एक्झाम, हे दोन्ही दिल्यात. मग विद्यार्थ्याला कन्फ्युजन होईल की मी मार्क द्यायचे कुठले, तर आपण जर दोन्ही मार्क्स देत असाल तर आपल्याला गुडच असणार आहे. तर दोन्ही मार्क दिलात तरी काही अडचण नाही. किंवा बऱ्याच वेळेस विद्यार्थी काय करतात, ज्याच्यात चांगले मार्क्स आहेत असे मार्क्स विद्यार्थी देत असतात. तर असं जरी केलं तरी आपल्याला काही अडचण असणार नाही. ठीक आहे, तर आपण अशा पद्धतीने जे काही असेल आपला बी फार्मचं रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन या स्टेपमध्ये करून घेऊ शकतात. या संदर्भात काही विद्यार्थ्याला अडचणी असतील, क्वेश्चन असतील तर कमेंट्स मध्ये विचारा. ॲज सून ॲज पॉसिबल याचा आन्सर द्यायचा प्रयत्न करणारच आहे. ठीक आहे.